बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद सामनातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद सामनातून हल्लाबोल सलग दोन दिवस वृत्तपत्राच्या पहिल्या बाणावर छापलेल्या जाहिराती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे यावरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकेची तोफ डागली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या उधाण आला होता देवेंद्र फडणवीसांनी मात्र या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला सामनातून म्हटलंय की शिंदे गट हा फडणवीस याचा मांडलिकच आहे आणि या मांडलिकच राहणार वीस ते पंचवीस कोटी खर्च करून जाहिरात देणारा हा अज्ञात हितचिंतक कोण त्याने इतका खर्च का केला हे महाराष्ट्राला कळायलाच हवं असे सामनातून म्हटलेलं आहे पालघरमध्ये शिंदे आणि फडणवीस एकत्र होते पण मुख्यमंत्र्यांनी आग्रह करून फडणवीस यांनी त्यांच्या गाडीत बसण्यास नकार दिलाय कधी काळी आज मुख्यमंत्र्यांचे फडणवीस चालक बनले होते त्याची छायाचित्रही प्रसिद्ध झाली होती मात्र पालघरमध्ये फडणवीस स्वतंत्र गाडीतून गेले याचा अर्थ काय काणदुकी ते गाडीदुकी असा प्रवास आहे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरचा त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द केला त्यासाठी फडणवीस यांनी काणदुखत असल्याचं कारण दिलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच इतर दौरेही रद्द करून फडणवीस शांत बसले नंतर शिंदे गटाने दुसरी जाहिरात दिली त्यानंतरही फडणवीस यांची काणदुखी बरी झाली नाही असं सामनातून म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी